नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये प्रसाद आणि ब्लॉग ब्लॉग या चॅनलवर। जर का मित्रांनो तुम्ही या चॅनल नवीन असाल तर सर्वात प्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ लगेच लगेच दिसतील। तर मुद्दा बोलायचा झाला तर आज आम्ही चाललोय गणपती आणायला, ज्याची आम्हाला खूप आतुरतेने इच्छा लागली होती, ती आता इच्छा आता आमची व्यक्त होणार आहे। तर आम्ही गणपती आणायला चाललोय कारखान्यामध्ये मूर्तीशाळेमध्ये। तर मित्रांनो ही बघा, हीच ती गाडी, ह्या गाडीने आम्ही आमचा गणपती बाप्पा घरी आणणार। तर मित्रांनो ह्या गाडीने आधीच एक ट्रीप मारली, ही आमची दुसरी ट्रीप आहे त्या कारखान्यामधून। अशा आमच्या वाडीतले गणपती म्हटलं तर दोन तीन असे कारखाने आहेत, त्या कारखान्यामध्ये आमचे वाडीचे गणपती आहेत। त्यातलाच एक कारखाना पानवल कोरंबेवाडी, या कारखान्यामध्ये आमचा गणपती आम्ही सांगितला होता। आणि आता आज मला खूप प्रसन्न वाटतंय गणपती आणण्याचं, कारण मित्रांनो वर्षानंतर, एका वर्षानंतर बरोबर आपल्या घरात गणपती येतो आणि ती मजा वेगळीच असते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आनंद। तो आपण आज आनंद बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। बघा आता आमची गाडी लागली, आताच गाडी पार्क केलेली आहे इथे गणपती नेण्यासाठी। आत मी जाणार आता मस्तपैकी गणपती तुम्हाला दाखवू तुम्ही। आपण बरोबर कारखान्यामध्ये आहोत, म्हणजेच मूर्ती शाळेमध्ये आपण आता आहोत गणपतीच्या। मी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे गणपती दाखवतो या कारखान्यामधले। तरी पण मित्रांनो या कारखान्यामध्ये जवळपास तरी 400-500 पर्यंत गणपती आहेत, त्यातले अर्धे गेले आणि आता अर्धे आहेत। कसं आहे मित्रांनो, आज तारीख आहे 9 तारीख आहे, उद्या 10 तारीख, म्हणजे आपले गणपती उद्या पूजेला बसणार। म्हणून सगळी गणपती आपण अगोदर घरी नेतो 9 तारखेला आणि 10 तारखेला आपण बसवतो। आमच्या इकडे असंच असतं, कारण ज्या दिवशी गणपती आपण पूजेला लावतो त्याच्या आदल्या दिवशी आपण सर्व गणपती घरी नेतो, जेणेकरून आपल्याला त्या दिवशी मजा करायला मिळते गणपती आपण आपल्या घरी नेताना। त्यामुळे आपण या आधी गणपती इकडून या शाळेतून नेणार आणि एका घरामध्ये ठेवणार वाडीमध्ये जाऊन, नंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला म्हणजे उद्या ते आता गणपती आम्ही बसवणार, म्हणजे नेऊन नेणार प्रत्येकाच्या घरामध्ये। गणपती बघा, ते मित्रांनो जागा रिकामी आहे, तिकडचे गणपती उठलेत मित्रांनो, असे 400-500 गणपती होते या कारखान्यामध्ये। हा खूप मोठा कारखाना आहे, काम चालू आहे अजून हिरे लावायचं। मोठे गणपती गेले मित्रांनो। आता आपण गाडीतनं गणपती उतरवलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, हा आमचा माऊली, बघा हा माझा गणपती आहे या वर्षीचा, आणि हे असेच वाढले गणपती आमच्या। मी तुम्हाला माझी बोललो होतो आमच्या वाडीचे गणपती एका ठिकाणी बसवतो, नंतर मग उद्या म्हणजेच 10 सप्टेंबरला मी सगळे पाजत देतो मी।
नमस्कार मित्रांनो, या तुम्ही पण या सजावटीला आमच्या आमच्या बरोबर या, जरा मदत होईल आम्हाला पण. सलग चार पाच दिवस मी करतोय, बघा कुठपर्यंत आले ते. अजून काम अजून बाकी आहे आमचं. तर मित्रांनो, आजचा हा दुसरा दिवस. आज मित्रांनो कालपेक्षा जाम प्रसन्न वाटतंय, कारण आज गणपती आमच्या घरी आम्ही नेणार. काल आम्ही गणपती एका ठिकाणी ठेवले होते, तिकडून आता आम्ही घरी नेणार गणपती. ती तुम्हाला मजा दाखवतो मी, जेवढी शक्य होईल तेवढी दाखवतो मजा. खूप मजा वाटते, खूप मजा येते, आनंद येते. गणपती आम्ही घरापर्यंत नेले, आता अजून सहा गणपती तिकडे बाकी आहेत, ते सुद्धा न्यायचे. हा बघा नवीन पंटर आहे विकी, तो पुण्याला आपल्याच गावात म्हणजे वाडीतलाच आहे, तो पुण्याला येतो, तिकडे राहायला पुण्याला आहे, तो तिकडे आलाय गणपतीसाठी. काय नमस्कार मित्रांनो, शेठ ने सुट्टी नाही दिला तरी येतो. बघा मित्रांनो, गणपतीची ओढ असते एक. आपल्या घरी घेऊन गेले, आम्ही पण त्यांच्याबरोबर गेलो, खूप मजा आली.
तर मला काही जणांचे शूट करता आले नाही, त्यामुळे मी माफी मागतो. आणि हा, तुम्हाला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता आम्ही आमचा गणपती वरती नेलेला आहे, पूजा वगैरे झाली आहे. बघा, तुम्ही बघू शकता आमचा गणपती विठू माऊली माऊली हा आमचा गणपती. सुर पावला आले बाप्पा, शिदूर मस्त किला उलटिया. सुर पावला आले बाप्पा, शिदूर मस्त किला उलटिया. प्रत्येकाचे गणपती त्यांच्या घरी जाऊन आपण घरी ठेवून आलेलो आहोत प्रत्येकाच्या. आणि आमचा सुद्धा बसला आहे आता मंडपामध्ये, आमच्या डेकोरेशन मध्ये विठू माऊली गणपती. आमचा बघा, तुम्ही गणपती आमचा बघा, आमचं डेकोरेशन बघा. आणि नक्कीच सांगा की कसं आलं डेकोरेशन कमेंट बॉक्स मध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला माहिती असेल 21 मोदकांचा निवेद दाखवलं जातो देवासमोर. त्यातले मोदक आज मी खाणार आहे, खूप खाणार आहे मोदक, तुम्ही पण या खायला. आणि हा, जर का व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.